अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। बोदवड शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या खात्यात भरणा करण्यासाठी आलेल्या इस्माच्या ताब्यातून तब्बल 8,40,000 रोकड घेऊन भामटा अलगद पसार झाल्याची घटना गुरुवारी सकाळी 11:30 वाजेदरम्यान घडली आहे। बोदवड शहरातील अमर डेअरीच्या मालकाची ही रक्कम असून संबंधित एका इस्माने बँकेत भरणा करण्यासाठी ही रक्कम आणलेली होती। बँकेतील कॅश काउंटरवर संबंधित रक्कम कॅश भरण्यासाठी आला असता त्यांनी पैसे आणलेली रोकड एका खुर्चीवर ठेवल्यानंतर दुसऱ्या पिशवीतून ते भरणा करण्यासाठी रक्कम देत असताना पाळत ठेवून असलेल्या एका भामट्याने अलगद खुर्चीवरून पिशवी लांबवली आहे। या पिशवीत 8,40,000 रोकड होती। दरम्यान सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली असून चोरट्याने ब्लू शर्ट व ब्राऊन पॅन्ट घातल्याचे स्पष्ट झाले आहे। यावेळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले असून पुढील तपास बोदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बळीराम हिरे हे करीत आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।